प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. तासगाव कवटेमंगळ मतदारसंघात विद्यमान आमदार सुमनताईंना कोण आव्हान देणार, त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार? बऱ्यापैकी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर तासगाव कवटेमंगळ मतदारसंघाच्या लढतीचे भवितव्य अवलंबून आहे. अजितराव घोरपडे परत मैदानात उतरणार की अजून दुसरे कोण उभे राहणार, हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. 2015 म्हणजेच 2014 निवडणुका झाल्या आणि RR पाटील यांचे अवघ्या वर्षभरातच निधन झाले, त्यामुळे तासगाव कवटेमंगळमध्ये मध्यावधी निवडणूक झाली. या निवडणुकीत RR यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात भाजपाने किंवा इतर कुणी उमेदवार दिला नाही, पण संजय पाटलांचे साथीदार सावर्डेचे स्वप्नील पाटील उभे राहिले होते. प्रारंभी त्यांची उमेदवारी करण्यात संजय पाटलांनीच प्रोत्साहन दिले, पण नंतर त्यांना मदत केली नाही. निवडणुकीत सुमनताईंना 1,31,236 मते पडली, तर स्वप्नील पाटील यांनी एकाकी लढत 18,273 मते मिळवली. तत्पूर्वी 2014 विधानसभा निवडणुकीत RR पाटील व अजितराव घोरपडे यांच्यात जोरदार फाईट झाली. संजय पाटील व अजितराव घोरपडे एका बाजूला आणि RR पाटील एका बाजूला. RR पाटील यांना रोखण्यासाठी नरेंद्र मोदींनी सभा ठेवली गेली, पण काय उपयोग झाला नाही. देशभर मोदींची लाट होती आणि तासगावात RR पाटलांचीच लाट होती. ते तब्बल 23,210 इतक्या बहुमतांनी निवडून आले. निकालानंतर अजितराव घोरपडे आणि संजय पाटील यांच्या दोस्तीत अंतर पडले. तासगाव तालुक्यातून घोरपड्यांना ताकद द्यायला संजय पाटील कमी पडले, याचा राग घोरपड्यांना आला असावा. गेली 5 वर्ष दोस्त दोस्त ना रहा हे गीत अजितराव घोरपडे म्हणत होते. कालच्या निवडणुकीला घोरपडे आणि संजय पाटील एकत्र आले होते, पण दिलजमाई झाल्याचे दिसत नव्हते. आता विधानसभेच्या निवडणुकाही अगदीच तोंडावर आल्या आहेत. राष्ट्रवादीकडून सुमनताईंची उमेदवारी प्रबळ आणि भक्कम आहे. त्यांच्या विरोधात कोण लढणार, त्यांना कोण आव्हान देणार, हा प्रश्न कायम आहे. RR पाटील यांच्या कामाचा, व्यक्तिमत्वाचा करिश्मा अजूनही लोकांच्या मनावर कायम आहे, त्यामुळे सुमनताई पाटील यांचे पारडे जड आहे. त्यांच्या विरोधात कोण लढणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.